विश्वास नांगरे पाटलांचे काम दीपस्तंभासारखे. पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे. समुद्रातील भरकटलेल्या जहाजाला दीपस्तंभ म्हणून वाट दाखवण्याचे काम IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी केल्याचे मत इस्लामपूर विभागचे विभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी व्यक्त केले. कोकरूड तालुका शिराळा येथील बाबा नाईक महाविद्यालयात वारणाकाठचे तारे या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. स्पर्धा परीक्षेतून शिराळा शाहूवाडी तालुक्यातील वारणाकाठावरील यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावरील पुस्तकांचे संकलन पत्रकार नारायण घोडे यांनी केले. प्रारंभिक स्वागत प्राचार्य सुरेश पाटील तर सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद राठोड यांनी केले. यावेळी श्रुती घोडे, नारायण घोडे, उपाधीक्षक दीपक कांबळे, उपाधीक्षक अमर मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली तर पत्रकार निरंजन डोंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉक्टर SN पाटील, डॉक्टर अफजल देवळेकर, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सुमंत महाजन, विकास नांगरे, अंकुश नांगरे, गजानन पाटील, वसंत पाटील, आनंदराव पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. भरकटलेल्या जहाजांना वळणावर आणण्याचं काम निश्चितपणे नांगरेपाडी सरांनी केलं होतं. तर अशा सगळ्या लोकांचं माझं तुम्हाला विनंती आहे आणि तिची स्फूर्ती कोण आहे तर तिची स्फूर्ती दीपक कांबळे साहेब आहे. त्या दीपक कांबळे सुंदरपणे केलेलं 51 मुलं महाराष्ट्रातली एक मुलगा कांबळे साहेब सकाळी पहाटे 4 जातो, उसाच्या फडामध्ये जातो, ऊस तोडतो, वंजारे समाजाचा मुलगा उसाच्या फडात जातो आणि 9 अभ्यास की मध्ये येतो, 12:30 अभ्यास करतो. 51 मुलांची अभ्यासिका आहे. अगदी मी तर म्हणेन की 100 मार्काची एंट्रन्स घेतली जाते आणि त्या एंट्रन्स मध्ये 50 पुढे जण मार्क्स आहेत त्याची मुलाखत घेतली जाते. परिस्थिती एकच क्रायटेरिया आहे, तो गरीब असावा, आई नाही, बाप नाही, अनाथ आहे, अत्यंत गरीब परिस्थिती का तर ते आम्ही फेस केलेला आहे आणि त्याची स्फूर्तीदाते कोण आहे तर दीपक कांबळे साहेब आहेत. मला अजिबात म्हणजे अजिबात कमीपणा वाटणार नाही, निश्चितपणे त्यांच्याकडे बघूनच आपण ते सुरू केलेलं होतं. कांबळे साहेब काही वेळा स्वतःच्या गावात स्वतःच्या नावाचा लाज वाटणारे अनेक अधिकारी आहेत. जर समजा कुठलं गाव म्हटलं की मांगरूळ सांगायला लाज वाटते, शिराळा म्हणून सांगतात सगळं. मात्र तुम्ही मागे म्हणून निश्चितपणे पाहिलेला आहे मागचा आयुष्याचा जो संघर्ष आहे तो संघर्ष तुम्ही भोगलेला होता आणि त्यामुळे निश्चितपणे तुमचं कार्य खूप मोठं झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी अमर आहे. अमरचा सत्कार, अमर माझ्या ऑफिसमध्ये आला होता, आपल्यामधून निघून गेले तर ते अमरला घेऊन आलेले होते. अमरचं घर म्हणजे आपल्या त्या तोकेमंगल म्हणजे दुष्काळी तालुका, त्या दुष्काळी तालुक्यातलं आणि पत्र्याची शेड, त्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा अमर तो इंजिनिअरिंग करतो, त्यानंतर उप शिक्षण अधिकारी होतो आणि त्यानंतर तो डिव्हाइस विक्रेता होतो. आणि ही सगळं करत असताना नालंदा अकॅडमीचा किंवा नालंदा अभ्यास केंद्राचा प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे त्यांना खूप मोठा सपोर्ट मिळतो. अशी माहिती शेतकरी मराठीचे शाळाशहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.